गावकरी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला तर शाळेची प्रगती अधिक होणार आहे असं प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमावेळी केलं. रयत शिक्षण संस्थेच्या रिटघरमधील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन तसंच माता पालक मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ एकत्रितपणे शनिवारी साजरा करण्यात आला. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आणि विद्यालयाचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विद्यालयाचा स्नेह संमेलन सोहळा हा जल्लोष 2023 या शीर्षकाखाली साजरा झाला असून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसंच या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वायटी देशमुख, दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, स्कूल कमिटी सदस्य सुभाष भोपी, वंदना भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, भारत भोपी, बबन साळुंखे, पोलीस पाटील दीपक पाटील, राजेश भोपी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेत येणाऱ्या काही काळात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून हे शिक्षण घेऊन विद्यार्थी गावाला नावलौकिक मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मित्र, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या हायस्कूलचे चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तसेच जनरल भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार आणि माझे परममित्र म्हणण्याचं कारण असं का आमची मैत्री यावर्षी 60 वर्ष झाली. आम्ही एका वर्गात शिकलो त्यावेळेला वर्ग हे असेच होते, शाळा पण याच्यापेक्षा कमी दर्जाची होती. पण आम्ही त्यावेळेला शिकलो, रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि म्हणून साहेबांच्यावर तसे संस्कार झाले आणि कर्मवीर अण्णांनी दिलेल्या संस्काराचे तंतोतंत पालन साहेबांच्या हातून होत आहे. त्याचमुळे रयत शिक्षण संस्थेला तुमच्या हायस्कूललाच नव्हे तर सर्व संस्थेमध्ये जिथं जिथं शेत गेले तिथं त्यांनी भरघोस मदत केलेली आहे. मी रिटघरमध्ये बरेच वेळा साहेबांच्या बरोबर आलेलो आहे आणि त्यावेळेला बघितलं, खरोखर लॅब ज्यावेळेला झाली त्यावेळेला मी आलो होतो लॅब बघायला. चांगलं वाटलं कारण आमच्या वेळेला आमच्या खेडेगावात मध्ये असलेल्या शाळा या जसं तुमची शाळा सुरू होताना कोणाच्या तरी घरात भरत होती तशी आमची शाळा एका माडीवर भरायची खाली गोठा होता. अशा प्रकारे शिकून सुद्धा जर संस्कार चांगले झाले तर त्याच्यातून सुद्धा हिरे निपटतात त्याचं मुक्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला. आता वाईटी देशमुख सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपला मूड जो आहे तो फक्त स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अनुभव येत असता आणि आज आपला साधी कार्यक्रम आहे. पण विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात जे बक्षिसे मिळवलेली आहेत ती सर्व बक्षिसं वितरण समारंभ जो आहे तो 11 तारखेला आपल्याला आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या विद्यालयामध्ये मी 2-3 महिन्यातून एकदा तरी येत असतो, वर्षातून 3-4 फेऱ्या होत असतात आणि एकंदरीत स्कूलची प्रगती जी आहे ती पाहिल्यानंतर तर समाधान वाटतं की विद्यार्थ्यांची शिस्त नक्कीच चांगली आहे. आज त्यांना जरा विद्यालयात सहावी क्रमाची ओढ जास्त लागलेली आहे पण एवढी फार चांगल्यांची नाही. शिक्षक स्टाफ पण आता पूर्ण आहे, 11वी 12वीकरता आपण नवीन स्टाफ निघलेल्या आहे. संस्थेकडनं सरकारकडनं मंजूर असो नसो ते देखील विद्यालयाच्या लेवलवर आपण अधिक शिक्षक आणि अधिक नॉन टीचिंग स्टाफ शिक्षक शिपाई जर नेमलेली आहे जेणेकरून ह्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या वेळेला पेशंट सुविधांच्या दृष्टीने काही कमी पडू नये आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. गावकऱ्यांचेसुद्धा अतिशय चांगले सहकार्य आहे. आता आपल्याला गावकऱ्यांच्या किमतीमध्ये आता नवीन कमिटी सदस्य आपण काही घेतले तर तेसुद्धा पुढंसुद्धा चांगल्या रीतीनं नक्कीच आपल्याला सहकार्य करतील. तर अशा रीतीनं गावकरी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि संस्था या सगळ्यांचा सहयोग जर असला तर
शाळेची प्रगती ही अधिक होणार आहे. मला वाटते पुढच्या 2-4 वर्षानंतर आपल्याला पनवेलला शैक्षणिक सुविधांकरता जावं लागणार नाही. अशा प्रकारचं शिक्षण इथे दिलं जाणार आहे. लायब्ररी, लॅबोरेटरी, कम्प्युटर्स या सगळ्याची व्यवस्था आपल्याला इथं होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे आहे ते तुमच्यासाठी आहे. आम्ही रेंटमध्ये शिकलो आणि मोठे झालो मग सांगतो तुम्हाला, तुम्हीसुद्धा रेंटमध्ये शिकताय. काही मनामध्ये कमतर जाण्याचे कारण नाही. बरेचसे मोठमोठे नेते, राष्ट्रभक्त, देशात घडलेले सर्व महापुरुष हे बरेचसे ग्रामीण भागात शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. अण्णांचा आदर्श, प्रवीणांचा आदर्श आपण घेतलेला आहे आणि अण्णांनी तेच शिकवलं आहे. अर्न अँड लर्न, म्हणजे तशा दृष्टीने स्वावलंबातून शिक्षण, जे आपल्याला शेण भरायला टोपलीमध्ये लाज वाटायची गरज नाही. शाळा कॉलेज बांधत असताना हे आपण सुरुवातीला ज्या बांधल्या तर त्यावेळेला गावकऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. कोणी विटा उचलल्यात, कोणी हेमेली उचलली, कोणी आणखीन मालका लावलेला आहे, जे जे ज्यातला विटा दिल्या तरी काही विटा दिल्या काही त्यांनी ते आपली अंग मेहनत केली. जे आपल्या गावच्या विद्यार्थ्यांकरता शिकण्याकरता ही सर्व सोय केलेली आहे. राईटिंग मिस्टरने सांगितल्याप्रमाणे ह्याचं आपल्या अंगात जी ताकद आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचं त्याला जास्त चालना देऊन जास्त वेळेने अभ्यास करून आणि इतर कला क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला मेहनत घेऊन पुढं जायचं आहे. मला खात्री आहे तुम्ही विद्यार्थी पुढील कालावधीमध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आईवडिलांचं नाव या देशामध्ये महान कराल. अशा दृष्टीने तुम्हाला आपली शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.